लोकसभा निवडणुकीत उमेदवारांकडून झालेल्या दैनंदिन खर्चाची तिसरी अंतिम तपासणी पूर्ण झाली आहे. यामध्ये निवडणूक खर्च विभाग व उमेदवारांकडून सादर करण्यात आलेल्या खर्चाचा मेळ घालण्यात आला आहे. त्यानुसार हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांचा सर्वाधिक 75,26,935 इतका खर्च झाला आहे. तर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांचा खर्च 69,92,032 रुपये व काँग्रेस इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचा खर्च 59,98,961 रुपये इतका झाला आहे. या तीनही उमेदवारांनी एकूण खर्चापैकी काही खर्च अमान्य केला आहे. संजय मंडलिक यांचा खर्च 69,92,032 रुपये इतका झाला आहे. त्यांनीही 30,86,086 रुपये खर्च अमान्य केला आहे. त्याचबरोबर हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांचा खर्च 75,26,935 रुपये इतका झाला आहे. त्यांनी 48,00,000 रुपये इतका खर्च अमान्य केला आहे. शिवसेना ठाकरे गट इंडिया आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांचा खर्च 35,09,696 रुपये. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांचा खर्च 44,86,936 रुपये. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डी सी पाटील यांचा खर्च 14,88,385 रुपये खर्च झाला आहे. यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा. चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. जगात भारी कोल्हापुरी.